शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात एक गृहिणी आहे आणि एक व्यावसायिक म्हणायला पण हरकत नाही, तर अशा या माधुरी निंबाळकर यांची मुलाखत आज आपण यशोगाथा या कार्यक्रमात पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आज बघताय तुम्ही पाठीमागं लहान मोठ्या अशा 55 गायी, म्हणजे त्यामध्ये वासरं म्हणजे कालवडी आणि गायी असं मिळून 55 गायींचं यांचा हा फार्म आहे. तर खूप चांगलं नियोजन आहे यांचं या फार्मवरती. एक गृहिणी म्हणून आणि एक दुग्ध व्यावसायिक म्हणून आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दुग्ध व्यवसाय या संदर्भात. तर नमस्कार माधुरीजी. नमस्कार. मी माधुरी सोमनाथ निंबाळकर, राहणार गारडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. बरं, आता माधुरीजी, मध्ये व्यवसाय करावं असं का वाटलं तुम्ही, म्हणजे एक गृहिणी पण आहात तुम्ही? म्हणजे 2017 ला आमच्याकडे एकच गाय होती. बरं. शेतात रोज सकाळी गेल्यापासून संध्याकाळपर्यंत शेतातच काम करावं लागायचं. बरं. आणि मग गायचं काम हे सकाळी 2 तास, आता एवढे गाय तरी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास, आणि दुपारच्या वेळेत वैरण, जास्त वेळ पण नाही, आणि घरातील पण काम करायला टाइम मिळतो, लहान मुलं आहेत त्यांचं पण बघायला मिळतं. बरोबर. आणि इन्कम जास्त. इन्कम जास्त. म्हणजे असं बरं वाटतं आणि छान वाटतंय काम करायला. बरं बरं. म्हणजे दुग्ध व्यवसायाची तुम्हाला आवड झाली? आता आवड झाली. ज्यावेळेस लग्न झालं नव्हतं त्यावेळेस घरी तुम्ही परंपरागत दुग्ध व्यवसाय होता का आपला, का नव्हता? नाही नाही, शाळेतूनच झालं. बरोबर. कशी सुरुवात झाली या व्यवसायाची? म्हणजे एकच गाय होती, तिचं दूध डेअरीला वाढत होत. बर. तर एकीच वाढतोय, मग अजून 1-2 असाव्यात. एक दोन अशा झाल्या, पण आमच्या पहिल्यांदा घेतल्यावर तिने पण गाय मेल्या, सल खाल्लेल्या होत्या. बर. तसं पण खचलो नाही, नंतर अशाच वाढवत गेलो. 1-2, आता 50-55 झालेत. बर बर. आता 50-55 गायींचं दिवसभराचं कसं नियोजन असतं आपलं? सकाळी 5 वाजल्यापासून होतं सगळं. 8 वाजूस तर होतंय धारा, वैरण, आणि नंतर मग घरातील काम, परत वैरणीचं. शेतातील वैरण असलं मीच आणते. शेतातील वैरण तुम्ही स्वतः आणता? हो, गाडा आहे, जरसा बैल आहे, आणि बाहेरून विकत, म्हणजे आमचं घराचं पण पुरत नाही, कंटिन्यू चालत नाही, ते बाहेरून पण घ्यावं लागते, मग ते बाहेर गडी लावून आणते. पण माधुरीजी, मला सांगा, तुम्ही म्हणताय की शेतातले वैरण तुम्ही बैलगाडीनं स्वतः आणता, तर म्हणजे की एका पुरुषाला सुद्धा विचार करावा लागेल, कारण खूप कष्टाचा धंदा आहे. पण तुम्ही कशी काय एवढी, म्हणजे कसं खंबीर झाला किंवा एवढे कष्ट करायची कशी काय तयारी ठेवली आपण? यायला लागलं म्हणजे असं काही वाटलंच नाही, आणि भीती पण कधी वाटली नाही, मला येत नाही असं कधी आलंच नाही. बर. जमल 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 असं करत सगळं. बर. आणि मग तुम्ही त्याच्यानंतर मग वैरणीचं पण नियोजन स्वतः करायला लागला? हो. काय मजूर तुम्ही मदतीला घेतलेत का? बाहेरून वैरण असल्यावर असतात. बाहेरून असल्यावर? बर. बाहेरून वैरण म्हणजे कुठले वैरण आणता तुम्ही? ऊस, मक्का, असे कुणाचे प्लॉट बघितलेले घेतो, आणि ते 4-5 दिवसाची, आठवड्याची ट्रॅक्टरने आणतो. बर बर. सुरुवातीला खूप कमी गाया होत्या आणि आता त्याच्यानंतर वाढत गेल्या, तर म्हणजे गोठ्याचं कसं नियोजन केलं तुम्ही, स्ट्रक्चरचं? ते मिस्टरांचं होतं नियोजन, मोठा गोठा बनवायचा. बर. म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय मोठा करून द्यायचं त्यांचं नियोजन होतं? हो. बर. आणि त्याच्यात मी होकार होता, मी पण कधी नाही असं बोलली नाही, कुठली गाय आणायची नको असं पण नाही, जमल असं करतच चालू राहिलं सगळं काम. बर बर. आज किती गाय आहेत आपल्याकडे? 50-55 आहेत लहान मोठी सगळी, 30-35 गाय आहेत मोठ्या. बर. आणि दूध किती निघतं रोज? 350 लिटर, 350-400, 350-400 दिवसाचे. बर बर. गाभण आहेत काय? बर. काय आटलेले आहेत, काय कमी देतात, काय नवीन वेलेले आहेत? हा हा. काही काही मित्रांचा असा प्रश्न असतो की गाय तर तुम्ही 30 सांगताय आणि 350 लिटरच दूध सांगताय, तर ह्याचं गणित त्यांना एकदा नीट सांगा, म्हणजे की तुमचं 350 लिटर दूध कसं डेअरीसाठी? हा, त्याच्यातील गाभण असतील काय आटवलेले आहेत, आणि इकडे 1-2 वेलेले असतात, तोपर्यंत इकडे 1-2 आटवायला येतात, ते कंटिन्यू चालूच असतं त्यांचं. बर. त्याच्यामुळे दूध हे तेवढंच आहे, मग कमी जास्त पण होतं तेवढ्यात, कंटिन्यू तेवढंच नाही. बर. आता मुक्त गोठा केलेला आहे आपण, परंतु गायींना काही चालता पण येत नाही, म्हणजे की जास्त असल्यामुळे या पावसाळ्यात नियोजन, तर याच्यासाठी काय तुमचं वेगळं नियोजन डोक्यात आहे का? हे वेळी शेडमध्ये कोबा करायचं, गायींना बसता यावं म्हणून, म्हणजे त्यांच्या आता हालच होते, ते पावसाळ्यात मुक्त गोठ्यात प्रत्येकाच्यात हे झालंय, ज्यांच्यात कोबा नाही त्यांच्यात. बरोबर. कोबा केल्यानंतर एवढे हाल होणार नाहीत, कारण तिथे शेणच पडणार नाही ना, पाठीमागं सगळं वडून टाकलं जाईल. बरोबर. म्हणजे की मुक्त गोठ्यामधला हा एक ड्रॉबॅक आपण म्हणू शकतो. हा, पावसाळ्यात. पावसाळ्यातला. आणि आता बाकीच्या इतर ऋतूमध्ये किंवा इतर हंगामामध्ये तुम्हाला काय त्रास वाटतो का याचा? नाही काय, म्हणजे पावसाळ्यातच हे ते पण शेणाचं असं होतंय, चिखल एवढंच आहे, बाकी काय नाही. वैरणीचं काय तुम्ही करता नियोजन पावसाळ्यात? मुरघास आहे, ऊस आहे, मका, एक टाइम मुरघास असतो कायम. बर. मका, ऊस एक टाइम असतो.
मुरगास ज्यावेळेस संपतो त्यावेळेस तुमचं कसं नियोजन असतं चाऱ्याचं? मग दोन टाइम ती टाकतो, पण असं आहे की संपूच देत नाही, एक टाइम कंटिन्यू असते, कारण दुधाच्या गाय आहेत ना, संपूच देत नाही. बर बर, एकच टाइम असतो. आणि कसं प्रमाण असतं त्याचं? एका गायला 17-18 किलो असेल. 17-18 किलो एकच वेळेस टाकतात? एकच वेळेस मुरगास आणि एक वेळेस मका ऊस. बर बर. माधुरीजी, आता हा दुग्ध व्यवसाय करायचा तुम्ही ठरवलं होतं, परंतु याचा अभ्यास तुम्ही कुठे केला? नाही असा अभ्यास, असं म्हणजे घरच्या गाई करतच, एक दोन झाल्या, चार झाल्या, 10-12 असं आपल्या आपल्या घरच्या गाईवर, म्हणजे असं कुणाचं बघितलं पण नाही. मिस्टरांनी बघितलेत, गोटे मोबाईलवर दाखवलेत. बर, म्हणजे तुमचा उत्साह वाढवला होता त्यांनी. हा बर, म्हणजे की तुम्ही दुग्ध व्यवसाय करावा असं त्यांना पण वाटत होत. बर, कारण ते बँकेत कामाला आहेत, मग पाठीमागचं बघावं लागतंय सगळं. बर, कुठली गाय आजारी, कुणी पेंट खाल्ली नाही, तिला काय होतंय, तिचं टेम्परेचर चेक करणं, दाखवणं. आणि मेडिकल पण असं असतंय, म्हणजे ताप आल्यासाठी, छोट्या मोठ्या गोष्टींसाठी, बाकीसाठी डॉक्टरच असतात, पण ताप आला, खाल्ली नाही, त्याच्यासाठी पण मग माझी मी चेक करून टेम्परेचर वगैरे त्यांना सांगते, हे गोळ्या दे, ती गोळ्या दे, असं पण चालतं. आणि तुम्हाला हा अभ्यास कसा झाला, म्हणजे अनुभवाने झाला का? अनुभवाने झाला. बर, घरच्या गायींमुळेच. बर, असं आता टेन्शन येतं का एखादी गाय आजारी पडली किंवा काय झालं तर तुम्हाला असं टेन्शन येतं का? नाही एवढं काय वाटत, आता नवीन होती त्यावेळेस वाटायचं आजारी आहे, आता दूध कमी देते, खाल नाही, पण दुधाचं एवढं काय नाही, पण खात नाही, बसलेली उठ नाही, असं वाटायचं. आता एवढं नाही काय वाटत. बरोबर, पण सुरुवातीचा धक्का होता तुम्हाला की तीन गाय त्या मरण पावल्या, म्हणजे की त्याचं कारण? त्यावेळेस खूप वाईट वाटलं होतं, कारण नवीनच करायला लागलो होतो आणि पहिल्या स्टार्टला तसं, नंतर नाही काय झालं असं, म्हणजे एवढी मोठी कधी अडचण आली. बर बर, एवढ्या 30 गाय आहेत, तर यांच्या चारा किती लागतो दिवसाचा? दोन टायमाला सगळ्या गायींना 1 टन लागतं. 1 टन? 1 टन. बर, आणि मग यामध्ये ओली आणि मुरगास असं मिश्रण असतं? दोन्ही मिक्स. बरोबर. माधुरीजी, म्हणजे की पशुखाद्य कुठलं वापरतं आणि कसं कसं प्रमाण असतं त्याचं? गोदरेजची समृद्धी म्हणून पेंड आहे, फक्त पेंडच वापरतो. बर, एक 10-11 लिटर देणाऱ्याला फक्त 3 किलोच पेंड आहे, बाकी दुसरं काय नाही, मिनरल मिक्सचर आणि कॅल्शियम लिक्विड मध्ये. बर, एवढंच वापरतो. आणि काय तुम्हाला मिनरल मिक्सचरचा काय फरक वाटतो तुम्हाला? हो, गाब जाण्यासाठी पण ते उपयोग आहे आणि त्यांच्या शरीरासाठी पण चांगलं. आणि एक टाइम कंटिन्यू वापरतो, कधीच नाही असं नाही. आणि कॅल्शियम लिक्विड पण एक टाइम कंटिन्यू. बर बर, म्हणजे की तुम्ही फक्त या दोन गोष्टीवरती भर देत आहे, म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगाल या गोष्टी बाबत? कंटिन्यू ते वापरावं सगळ्यांनी, कारण जे गाईला काय कमी पडत असेल ते त्याच्यातून भरून निघतं गाईची झीज. आणि गाब जाण्यासाठी, बाकी तिच्या तब्येतीसाठी चांगलं आहे ते. बर. आणि गाभण गायींसाठी पण वेगळे पेंड आहे, लहान वासरं आहेत त्यांना वेगळे, पाडी आहेत त्यांना वेगळे, आणि दुधाच्या गायींना वेगळे, गोदरेजचीच आहे, वेगळे वेगळे. बर बर, म्हणजे ज्या अवस्थेमध्ये ज्या गाय आहेत त्या अवस्थेनुसार पेंड दिले. बर बर, आता वासरांचं संगोपन कसं करता, म्हणजे की वासर तुम्ही संपूर्ण जेवढे काय होतील तेवढे सांभाळता का, विकता? नाही नाही, ज्या वेळेस गाय कमी होते त्यावेळेस असं ठेवतच नव्हतो, हे नको म्हणायचे. आता जे 7-8 वासरं आहेत ते सगळे, म्हणजे नको म्हणताना माझ्या म्हणण्यानुसार ठेवलेले आहेत. बर, मी माझं काम चालू असताना त्यांना दूध पाजायचे सगळं निम्यात, म्हणजे स्वयंपाक हे असेल, सकाळ संध्याकाळ दूध पाजणं हे सगळं माझ्या मी बघायचे. बर, ते त्यावेळेस म्हणायचे, नंतर ते वयात आले असे केस हे लाल होऊन जातात त्यांचे, नको म्हणायचे हे ठेवायला, देऊन टाकू कुणाला, पण नको, आपलीच गाई एखादी तयार होईल. आता त्याच्याच 8-9 गाई तयार होतील दीपावळीनंतर. बर बर, बाहेरून आणलेल्या सल खाल्लेल्या आजारी आणि वेल्यानंतर त्यांचे आजार दिसून यायला लागतात. अगोदर असे चांगले आहे म्हणून आपण आणतो, पण वेल्यानंतर मग त्यांचा आजार लक्षात यायला लागतात, त्यापेक्षा आपल्या गोट्यात तयार झालेली गाय चांगली. म्हणजे की आपल्या गोट्यावरती गाय कालवडांची केलेली कधी चांगली. हो. बर बर, आता चारा किती क्षेत्रावरती केलेला आहे आपण शेतामध्ये? 1-2 एकर ऊस असेल, बाकी मका आहे, 5-6 एकरच आहे आम्हाला. बर, ह्यालाच कमी 1/2 एकर केला असेल, त्यामुळे बाकी आणि 1/2 एकराला कमी असेल तुकडे, त्याच्यात मुरगा असेल 2 खड्डे. बर, त्याच्यामुळे जास्त रान नाही, मग बाहेरून पण घ्यावं लागतं आता ऊस आणि मकाच आहे शेतात. बर बर, मुरगासाचा काय फायदा जाणवतोय तुम्हाला? दुधाला पण वाढते. आणि असं आहे की आम्हाला शेतात जास्त वैरण नाही, मग कधी पण ते मुरगास काढून आणू शकतो, आणि एक टाइम तर असतोच, पण अशी काय अडचण आली तर काढून पण आणू शकतो. बरं, कधी असं झालं का की बाबा अडचणीमुळे तुम्ही दोन्ही वेळेस मुरगास? नाही कधी झालं. म्हणजे तुम्ही हे करता, आता तुम्ही एवढा मोठा व्यवसाय सांभाळताय, जर एखादा पाहुण्यांचा कार्यक्रम आला असेल किंवा काय असेल तर अशा वेळेस काय करता? नाही गेलो, माझ्या माहेरला मी 4 वर्षाला गेले नाही, रक्षाबंधनला गेले,
एक 12 वाजता 12-1 जायचं, 3 वाजता तर माघारी यावं लागतं, 1-2 तासच, आणि बाकी म्हणजे मी जास्त जातच नाही. बरं, आणि राहायला म्हणून तर नाही जाता या 3-4 वर्षात. म्हणजे तुम्ही नोकरी म्हणूनच हा पेशा स्वीकारलाय? हो. आणि कुणाचं काय म्हणजे असं झालेलं असेल पवणाऱ्या वेळेच्या तरी पण जायला, कारण गाईचं काम आहे ते सकाळ संध्याकाळ इथं थांबावंच लागतंय. शेतातलं काम एखाद्या वेळेस आज राहू द्या म्हणता येतं, पण गाईचं नाही तसं. बरोबर. आणि गाईची म्हणजे गाईचं सकाळ 2 तास आणि संध्याकाळी 2 तासच, बाकीचं टाईम रेकामाच असतो. वैरणांना मुलांचं बाकीचं काम करता येतं, कुठं जायचं म्हणलं तरी जाऊन येता येतं, फक्त राहता येत नाही. बर, म्हणजे परत त्या वेळेत मधल्या वेळेत फक्त तुम्हाला तेवढा वेळ मिळतोय येण्या जाण्यासाठी. बरोबर. आता हा खूप कष्टाचा व्यवसाय आहे आणि तुम्ही स्वतः एक गृहिणी म्हणून तुम्ही हा सांभाळताय पेलताय हा व्यवसाय. तर जे तरुण आहेत जे नवीन व्यवसाय करू इच्छितात, तर यांनी मजुरांच्या जीवावरती हा धंदा करावा का? नाही, आपलं लक्ष असेल तरच सगळं नीट असतं. गोट्यात म्हणजे आपणच लक्ष द्यावं, गड्यांचे जेवण नाही, स्वतः कष्ट करणं गरजेचं आहे. आता जे काय आता दगडी म्हणतो आपण, मस्टाडीस म्हणतो, तर आपल्या गोठ्यामध्ये याचा आजाराचं प्रमाण आहे का? नसेल तर तो काय करतात तुम्ही? नाही, म्हणजे आमचा अगोदरचा गोठा होता, त्याच्यात गाई खूप झालत्या आणि गोठा जागा कमी पडायची, त्यावेळेस व्हायचा. ह्या गोठ्यात आल्यापासून आता हे चिखल बघताय तुम्ही, अशा प्रत्येक जण म्हणते चिखलामुळे असं होत असेल, असं जास्त गुरां, पण आता नाही येते ह्या गोट्यात आल्यापासून. त्यांना भरपूर जागा मिळायला लागली, इतका चिखल ह्याच्यात बसतात पण नाही, कुणाला सुद्धा मस्टडीज नाही, दगडी नाही, काही नाही, आणि आजाराचं प्रमाण पण कमी आलंय, त्यांना भरपूर जागा मिळायला लागली. बरं, म्हणजे मुक्त गोट्यामुळे मस्टडीजचं प्रमाण कमी झालं. बरं, आणि जागा भरपूर असल्यामुळे कमी झाली. जागा भरपूर आहे म्हणजे त्यांना मनसोक्त फिरता येतं. हो, इतके चिखलात सुद्धा नाहीये. आम्हालाच भीती वाटायची की होतोय का, पण नाही, आता सकाळ संध्याकाळ धाराला असतो, एकाही गायला नाही. 100x150 गोठा. आणि यात किती कंपार्टमेंट केलेले आहेत तुम्ही? 3 आहेत, एक भाकड गुरांसाठी, एक दुधाच्या आणि कालवड्यांसाठी. बरं. आणि दुसरे छोटे कप आहेत, छोट्या जलमलेल्यापासून 3 महिन्यापर्यंत कालवड्यांसाठी. बरं. त्या कप्प्यांचं कसं नियोजन केलेलं आहे तुम्ही? म्हणजे त्यांना पेंड खाता यावी, पाणी पिता यावं, दूध पिता यावं, असं सगळं नियोजन आहे. आणि जलमलेल्या 3-4 दिवसापासून त्यांना पाणी पेंड आहे आणि ते खातात पण पेंड पण. आणि इकडे पण काही म्हणजे मोठी कालवड आहेत, तर त्यांच्यासाठी कसं नियोजन असतं? त्यांना 2 टाइम पेंड वेगळे का? हा, त्यांचं खाद्य वेगळं आहे, त्यांना पण 2 टाइम पेंड, 2 टाइम वैरण असते. बर, म्हणजे की तुम्हाला काय फरक वाटतो हे जे कंपार्टमेंट केले तुम्ही, तर याचा काय फायदा तुम्हाला जाणवला? म्हणजे गाभून गाय आहेत, त्याच्यात काही आठवायला आलेले आहेत, काही कमी दूध देतात ना आठवायला घेतलेल्या, आणि ह्या दुधाचे आहेत, ह्यांना मग मुरगास जास्त पडला जातो, वैरण जास्त पडली जाते, आणि ते आठवाई घेतलेले त्यांना जर जास्त मुरगास पडला तर ते दूध वाढतंय आठवाई घेतलेल्या गायचं, मग त्या कप्प्यामध्ये आम्ही कमीच वैरण टाकतो. बरोबर, म्हणजे की ती आठवायच्या वेळेस तिला खरं विश्रांतीची गरज आहे, त्यावेळेस दूध देते. अजून ते न होण्यासाठी कंपार्टमेंट बंद दूध करण्यासाठी त्यांना दूध पेंड कमी करायला त्या कप्प्यामध्ये मग कमीच टाकता येत. बरोबर. माधुरीजी, आता किती महिन्यानंतर गायी गाभण राहते आणि आठवता तुम्ही? आठवता गायीला 7वा महिना चालू झाल्यापासून, 7 पूर्ण झाल्यावर पूर्ण आठते. बर, 7व्या महिन्यापासून तिला म्हणजे पेंड कमी ठेवणं, चारा कमी, असं कमी होत 8व्या महिन्यात ते पूर्ण आटून जाते, 8वा चालू होईल. 8-9-2 महिने त्यांना विश्रांती मिळते. बर बर बर, म्हणजे की या 2 महिन्यामध्ये बाकीचं सगळं जी काय चीज झाली ती भरून काढतो आपण. बर बर, म्हणजे त्या काळामध्ये काही वेगळं ट्रीटमेंट करता का तुम्ही? नाही नाही, आटल्यानंतर 1 आठवडाभर पेंट वगैरे काही ठेवत नाही, वैरण असते फक्त पेंट नाही, नंतर ना गाभण गायचे पेंट चालू होते. बर बर, आपल्या गाय साधारण किती लिटर दूध देत आहेत आता? 14-15 एका वेळेस. एका वेळेस. बर बर, वेलेल्या 30. हा, आणि वेल्यानंतर किती काळ जास्त दूध मिळतं गायचं आपल्याला? 3 महिने, 3-4. हा, म्हणजे त्यांच्या खाद्यावर पण आहे ना. बर, खाद्य पण देणं. बर बर, आता तुम्ही समाधान आहे का? म्हणजे की तुम्ही सुरुवातीला पण दुग्ध व्यवसाय करत होता आणि त्यात तुम्हाला दगा फटका झाला, गाई मरल्या गेल्या, परंतु आता खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही याचं परत नियोजन केलेलं आहे आणि मुक्त गोठा केलेला आहे, आज दुग्ध व्यवसाय तुम्हाला परवडतोय का? हो, परवडतोय. आणि हा गोठा केल्यापासून तर म्हणजे बरं आहे की गाई कुठली आजारी नाही. बर, म्हणजे की मुक्त गोठा केल्यामुळे तुम्हाला आजार अगोदर पण होता पण जागा कमी होती. बर, आता जागा भरपूर आहे आणि आजारी कमी असल्यामुळं बरं वाटतंय. अच्छा, बर बर. आणि
म्हणजे की तुम्ही हा गोटा केला, परंतु हा गोटा केल्यानंतर मुक्त गोटा असेल किंवा गोट्याचं चांगलं नियोजन असेल, तर अशा गोट्यावरती काय तुम्ही व्हिजिट केल्या का? नाही. काय असेल ते तुम्ही तुमच्याच गोट्यावरती चालू आहे तुमचं नियोजन? ते गाईचंच काम करायचंय. आणि ज्या म्हणजे शेतकऱ्याच्या मुली आहेत, तर अशा मुलींच्यासाठी काय संदेश द्याल? कष्ट तर आहेच या व्यवसायात, म्हणजे घरच्यांना मदत केलेली चांगली, शेतात काम केलं, नोकरीच्या पाठीमागे न लागता घरचा हा व्यवसाय चांगला आहे. कारण नोकरी कधी पण जाऊ शकते. बरोबर. आणि कोरोनाच्या काळात असं भरपूर झालेलं. बरोबर. पण दुधाचा व्यवसाय का बंद पण नाही, आणि दूध पण कधी बंद झालं नाही कोरोना काळात. धार काढल्यानंतर तुम्ही काय तुमची भूमिका असते? डीप कपून कप म्हणून आहे ते यूज करतो आम्ही. धार काढल्यानंतर सडांना लावायचं चारी. बर बर. आणि मस्टर्डीज वगैरे असं काही होत नाही, ते कंटिन्यू आम्ही दोन टाइम वापरतो. बर बर. याचा काय फायदा जाणवला तुम्हाला? म्हणजे तवापासून नाही असं काही वाटलं की ही गायला मस्टर्डीज झालाय का सुजले असं काही नाही. बरोबर. म्हणजे याचा उपयोग खूप चांगला होतो. हो. आणि मग ते वापरतच राहतोय आम्ही, कारण गायींसाठी चांगला आहे. तर म्हणजे माधुरीजी, आपण एक खूप चांगलं उदाहरण आहात, म्हणजे की गृहिणींसाठी पण आहात, दुग्ध व्यावसायिकांसाठी पण आहात, जे लोक दुग्ध व्यवसाय नको म्हणून खचलेले अशा लोकांच्यासाठी पण आहे, आणि जे लोक दुग्ध व्यवसाय करतायत तर त्यांच्यासाठी पण उभारी देणारा हा तुमचा व्हिडिओ असेल. तर माधुरीजी, तुम्ही जो अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली आपल्या या गोठ्याबद्दल, तर ही मुलाखत हा वेळ नक्कीच आपल्याला फायद्याचा ठरेल आणि शेतकरी मित्रांना उपयोगी ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि तुम्ही दिलेल्या या मुलाखतीबद्दल, या माहितीबद्दल मी म्हणजे तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.